देशात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना योग्य ते पेट्रोल देण्याऐवजी पेट्रोल कमी भरल्याची बाब वाडीतील सरकारी भारत पेट्रोल पंपावर रात्री 11 सुमारास उघडकीस आली आहे. मंगळवारी वाडीचे रहिवासी डॉक्टर अर्जुन खाडे यांनी मंगळवारी रात्री 10:30 त्यांची दुचाकी भारत पेट्रोल पंपावर नेली. त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल 6 लिटर 920 ml भरले, परंतु पेट्रोल कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने अर्जुन खाडे यांनी कर्मचाऱ्याला जाब विचारला. संपूर्ण पेट्रोल गाडीतून काढून मोजण्याची विनंती केली, मात्र कर्मचारी डॉक्टर खाडे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना पुढे ढकलण्यात आले. डॉक्टर खाडे यांनी मनसे नेते योगेश चनापे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. मनसे कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना पेट्रोल काढून मोजणी केली असता दाखवले सुमारे 400 ml पेट्रोल कमी आढळून आले. कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पंपाचे संचालक श्रीकांत डागवेकर यांना दिली. पंप संचालक डागवेकर पंपावर पोहोचले, काही समजण्याआधीच पत्रकारांना धमकावून पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेतला. प्रकरण जोरात वाढत असल्याने पोलिसांना कळवण्यात आले. वाडी पोलीस ठाण्याचे API अचल कपूर कर्मचाऱ्यांसह पंपावर पोहोचले. ग्राहक डॉक्टर खाडे ऑपरेटरशी बोलले, परंतु पंप संचालक यांचे म्हणणे मानायला तयार नव्हते. सगळा प्रकार पत्रकारांनी त्यांच्या मोबाईल मध्ये कैद केला. ते प्रकरण तक्रारीवरून पुढे आले. सूत्रांनी सांगितले की व्यवस्थापक राठोड आणि पंप संचालक डागवेकर हे दारूच्या नशेत होते. पत्रकारांनी मद्यपिंची चौकशी करण्याची मागणी केली असता दोघेही दारूच्या नशेत सापडले. यावर आता पत्रकारांनी पेट्रोलियम मंत्री आणि जिल्ह्याचे DM यांच्याकडे तक्रार करणार असून पंपाच्या एरिया ऑफिसर्सनीही अशा संचालकांवर कारवाई करण्याची गरज आहे. उनको जहाँ परेशानी दिखेगी वो वहाँ पहुंचेगी. और आपका काम है, मेरा पहला सुन लीजिए, और आपका काम है उनको सहकार्य करना. जी हाँ जी, है ना. उनको अगर कोई डाउट है तो उनका डाउट क्लियर होने लगे आखिरी तक. फिर वो ये बंदा हो कि कोई भी गरीब आदमी हो, है ना. आज अगर इनको लगा है तो आपने उनको सॉरी बोलना चाहिए, ऐसा मेरा लगता है. पर आइंदा किसी साथ ऐसा व्यवहार नहीं, व्यवहार. और मेरा भी आपको डॉक्टर साहब ये विनंती रहेगी कि आप जैसे पुराने 10-20 साल से जो ग्राहक बने हैं इस इंस्टीट्यूशन से, वैसे ही इस इंस्टीट्यूशन के इस पेट्रोल पंप के ग्राहक बने रहे, है ना. ये कोई गरीब आज यहाँ से जो भी जाएगा वो दिल में खटास लेके जाएगा. नहीं बराबर बोल रहा था, बराबर नहीं देता तेरे को, ऐसा बोल रहा था कैशियर उस समय. नहीं नहीं बदले की माझी गाड़ी फुल करून टाका. तर त्यांनी मी त्यांना विचारलं की किती बसते याच्यामध्ये, तर ते म्हणजे आम्हाला तर काय माहिती नाही किती बसते ते. त्यांनी सरळ आपली मशीन सुरू केली आणि पेट्रोल दाखवला, झिरो दाखवला मला आणि पेट्रोल भरायला सुरुवात केली. पण 2 दिवसाआधी मला शंका आली होती की हे लोक पेट्रोल कमी देतात, म्हणून मी आज या ही स्थिती केली की म्हटलं गाडी फुल करा. फुल केल्यानंतर त्यांना म्हटलं मीटर रिडिंगमध्ये आलं, त्यांच्या मीटर रिडिंगप्रमाणे 6 लिटर 920 ml पेट्रोल त्यांनी माझ्या गाडीमध्ये टाकलं. मला शंका आली, मी म्हटलं त्यांना मला कॅननी तुम्ही मोजून द्या, बरोबर. जेव्हा त्यांनी कॅननी मोजून दिलं तर ते भरलं फक्त 6 लिटर 500 ml, 420 ml इथेही कमी पडलं. आणि मी गाडी तर काही चालवत म्हणजे पाईप ढकलत आणली नाही आहे, चालवत आणली. माझ्याही गाडीमध्ये 1-1.5 लिटर पेट्रोल हमेशा असते. मी व्यवसायाने डॉक्टर आहे, माझी गाडी कधीही ड्राय होत नाही, रो देत नाही. आता हा जो फरक आलेला आहे, कितीचा फरक आलेला आहे? साधारण 1.5 लिटरपेक्षा जास्तचा फरक आहे. किती? 1.5 लिटरपेक्षा जास्त. 1 लिटर पेट्रोल तुम्हाला कमी दिलं, निश्चित माझं असं काम होत आहे. त्यांनी परत वाटल्यास परत मोजून द्यावं तुमच्या समक्ष, त्यांनी माझ्या गाडीचं पेट्रोल त्यांनी काढून मोजून द्यावं, त्याच्यापेक्षा माझी वेगळी मागणी नाही आहे. आणि जर असं होत असेल तर तुम्ही पत्रकाराच्या माध्यमातून वर तक्रारी करून काही ना काहीतरी कारवाई झाली. इथल्या मॅनेजरांना भेटले का? मी त्यांच्याशी भेटल्यामध्ये हुज्जत घालतात हमारे यहाँ पे चोरी होती नाही, झिरो दिखाया. इथले जे तक्रार बुक राहते त्या तक्रार बुक मध्ये तुम्ही तक्रार दाखल केली आहे? सुरुवातीला त्याचा तक्रार बुक द्यायलाही तयार नव्हते, पण जेव्हा कदाचित त्यांना कोणीतरी फोन केला असेल तर मग त्यांनी मला तक्रार बुक दिलेली आहे. आणि त्या तक्रार बुकमध्ये मी आता माझा तक्रार नोंद केलेली आहे. इथले जे एरिया ऑफिसर आहेत पेट्रोल पंपचे, त्यांचा नंबर घेऊन त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट केला आहे का? मला यांनी कुठे राठोड साहेबांशी बोलणं करून दिलं होतं, त्यांनी माझं शानपण काढलं. राठोड साहेब कोणीतरी राठोड साहेब बोलत आहेत तिकडे, त्यांनी माझं शानपण काढलं. शाना बनरा क्या बोलत होती, मला थोडंसं आश्चर्य वाटलं की यार म्हटलं मैं दाखव शाना बनू साहब जितना भरा उतना भी गिनके देती है तुम्ही मेरे लिए काफी है. महाराष्ट्र न्यूज 7 साठी विलास माडेकर, वर्धा.